केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात, अकोल्यामध्ये क्लस्टर बैठक, तर जळगावमध्ये युवा संमेलनाला हजेरी लावणार, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीवर बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या अजित पवार गटाची महत्वपूर्ण बैठक, 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस खलबत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसचीही मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते हजर राहणार. महाविकास आघाडीत कोल्हापूरच्या जागेवरनं अजूनही संभ्रम, शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर अद्याप शाहू महाराज छत्रपतींसोबत चर्चा नाही, संजय राऊतांची माहिती. राजन साळवींची आज एसीबी चौकशी, काल कुटुंबियांची 4 तास चौकशी, माध्यमांशी बोलताना राजन साळवी यांच्या पत्नी अनुजांना अश्रुवनावर. दिवसभराच्या धावत्या दौऱ्यानंतर रात्री उशिरा नांदेडमध्ये जरांगेंची सभा, ओबीसीमधनंच आरक्षण मिळवण्याचा निर्धार, सगळे सोयऱ्यांबद्दलही ठाम. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मध्य प्रदेशात, उज्जैनमध्ये रोड शो, दुपारी महाकालेश्वराचं घेणार दर्शन. नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय, सत्र न्यायालयानं सुनावलेली जन्मठेप रद्द. राज्यातले कंत्राटी वीज कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचा संप, वीज पुरवठ्यावरती परिणामाची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.